सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी 3 नावं आणि 3 चिन्ह आम्हाला द्या, असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे. अर्थातच ते करू आम्ही. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे. महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू. निवडणुकीच्या आधीच हा निकाल येतोय राज्यसभेचा, आता काय त्याचा टायमिंग, आज नाही उद्या तो येणारच होता. आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील, त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही. याच्या अगोदर निकाल लागला, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं, मात्र ते रक्ताचं नातं होतं. ज्या हाताला तुम्ही राखी बांधली त्याच्याकडे आता हा पक्ष जातोय, काय भावना आहे? ठीक आहे, माझ्या हा माझा राजकीय विषय, हा माझा वैयक्तिक विषय नाही. आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय. जर पवार साहेब 60व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीनी पुन्हा करू, त्याच्यात काय. आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत, कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे, ठीक आहे, हरकत नाही. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का? कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झालं सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही, म्हणून हा प्रश्न. नाही नाही, आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच. नाही नाही, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी 3 नावं आणि 3 चिन्ह आम्हाला द्या, असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे. अर्थातच ते करू आम्ही. कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या? उद्या कळेल ना, अभि थोडा पिक्चर तर बाकी आहे ना, कल तर देखो उद्या काय बातमी चालवणार सगळंच आता सांगितलं. पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं का? त्यांनी काही म्हटलंय का? आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो. साहेबांची काय प्रतिक्रिया होती निकालानंतर? खरं तर नाही, आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे. मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून 2 आज 3-4 बिलं आम्ही पास केली, ती करून घरी आले. आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आता चालू आहे. वंदनाताई आहेत, प्रकाश जावडेकरजी त्यांच्यासाठी त्यांचाही सेंड ऑफ आहे. अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत. सगळ्यांशी बोलतायत कारण का आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आता, आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळे पवार साहेब त्या सगळ्यांची बोलतात. काही तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला का एवढा निकाल द्यायला? आता याचं उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच विचारलं. दादा गटाकडून ट्विट केलं गेलेलं आहे, आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित म्हणजे युक्तिवाद, माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे. काही पण अदृश्य शक्ती नेमकी कोणाची? अजितदादांची आहे की मोदी साहेबांची? आता ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही पत्रकार आहात ना, त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार का या देशात अवघड नाही आता सांगणं. अदृश्य शक्ती वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे? आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल. ताई 7-8 वेळा सुनावण्या झाल्या होत्या, त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असल्याला मला बघायला मिळालं. स्वतः नाही, आदरणीय पवार साहेब होते, तुम्ही होता. युक्तिवादा दरम्यान तुम्हाला काय वाटत होतं? हे असंच होईल असं वाटत होतं की युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे, पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये आहेत. आणि अर्थातच अहो सुरुवातीपासून, आता तुम्ही आहात ना, तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना, ते कुणाच्या नावावर आहे? तुमच्या का तुमच्या वडिलांच्या? ते तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं? तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा. ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला. इलेक्शन कमिशन का जो जजमेंट आया है उसकी 1 मिनिट, मराठी झाले का सगळे? मराठी प्रश्न काय? पक्ष नावासाठी आणि याच्यासाठी काही फायनल निर्णय नाही झालेला ना अजूनपर्यंत? नाही नाही, आता तर ऑर्डर 10 मिनिटांपूर्वी आली आहे. आता 10 मिनिटांपूर्वीच ऑर्डर आली आहे, चर्चा करू. पुढची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल, बघूया ना. इलेक्शन कमिशनचं 140 पानाची ऑर्डर आहे,
ती सगळी आम्हालाही वाचायला लागेल, उद्या वाचायला लागेल, त्यातून बघूया ना काय काय होतं. ताई फडणवीसांचा ट्विट आलेला आहे, फडणवीसांनी अभिनंदन केलेलं आहे अजित पवारांचं. हा अर्थातच दुसरं काय करणार. त्याच्याबरोबर त्यांना सांगा का इन टू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला आपण कॉम्प्लिमेंट करा, एकटात त्यांना कशाला.